ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, शनीची साडेसाती म्हटलं की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते, आणि याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तींवर शनीची साडेसाती येते त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक संकट येतात, अपघातांना त्याला सामोरं जावं लागतं। मित्रांनो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसुविधा अगदी नावालाच उरतात, उत्पन्न कमी होतं आणि खर्च मात्र वाढतात, थोडक्यात काय तर त्याला जीवन जगणं अशक्य होतं। मित्रांनो, 2020 या सालामध्ये शनीची साडेसाती 3 राशींवरती असणार आहे। खरं तर शनीच्या साडेसातीची जी 7.5 वर्ष असतात ती मित्रांनो 3 टप्प्यांमध्ये विभागलेली असतात। सुरुवातीला 2.5 वर्षांसाठी शनीची साडेसाती असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2.5 वर्ष आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेली 2.5 वर्ष असतात। यापैकी जो पहिला टप्पा आहे तो तितकासा कष्टदायक मानला जात नाही। या पहिल्या 2.5 वर्षांमध्ये शनिदेवांची तितकीशी अवकृपा आपल्यावरती होत नाही। मात्र जो दुसरा टप्पा असतो की ज्याला आपण शनीच्या साडेसातीचं द्वितीय चरण असं म्हणतो, या दुसऱ्या टप्प्यात मात्र व्यक्तीवरती अनेक प्रकारची संकटं येतात। मित्रांनो, हा दुसरा टप्पा अत्यंत घातक मानला जातो। शनीच्या साडेसातीचं द्वितीय चरण, दुसरं चरण ज्या व्यक्तींच्या आयुष्यात येतं त्यांना वेगवेगळ्या अपघातांना सामोरं जावं लागतं। त्यांनी कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा या संकटातून त्यांची मुक्तता होत नाही। मित्रांनो, जो तिसरा टप्पा असतो, या तिसऱ्या टप्प्यामध्ये व्यक्तीला सुखसुविधांचा अभाव जाणवतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख मिळत नाही, अनेक प्रकारच्या दुःखांचा सामना करावा लागतो। मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये व्यक्तीचं जे उत्पन्न आहे ते कमी होत जातं, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये पैसा कमी येऊ लागतो। त्याने कितीही कष्ट करू द्या, मेहनत करू द्या, त्याला यश प्राप्ती होत नाही आणि खर्च मात्र प्रचंड वाढतो। यानं त्या कारणाने पैसा खर्च होत राहतो, थोडक्यात काय तर घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य सुरू होतं। मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये आरोग्यविषयक समस्यासुद्धा येतात, म्हणजे वारंवार आजारी पडणं, अगदी लहानसहान गोष्टींवरून चिडचिड होणं आणि मानसिक त्रास होणं, या गोष्टींमुळे त्या व्यक्तीचं आरोग्यसुद्धा खराब होतं। मित्रांनो, 2020 या सालामध्ये शनीची साडेसाती 3 राशींवर असणार आहे। या 3 राशी, जी पहिली रास आहे ती म्हणजे कुंभ रास, लक्षात घ्या, पहिली राशी आहे कुंभ रास, दुसरी जी राशी असणार आहे ती आहे मकर राशी, आणि तिसरी जी राशी आहे ती म्हणजे धनु राशी। कुंभ, मकर आणि धनु या राशींवरती शनीची साडेसाती असणार आहे। मित्रांनो, त्यापैकी शनीच्या साडेसातीचा जो पहिला टप्पा आहे, पहिली जी 2.5 वर्ष आहेत ती असणार आहेत कुंभ राशीसाठी। दुसरा जो टप्पा आहे की जो घातक मानला जातो, संकटदायक मानला जातो, तो म्हणजे मकर राशीसाठी असणार आहे। आणि मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये धनु राशी येत आहे की ज्यांना आरोग्याच्या समस्या आणि गरिबी व दारिद्र्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे। मित्रांनो, शनीच्या साडेसातीपासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर आम्ही ओनली मराठी तसेच रिअल मराठी या दोन्ही चॅनलवरती शनीच्या साडेसातीपासून वाचण्याचे वेगवेगळे उपाय देणार आहोत। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन नक्की प्रेस करा। येत्या काही दिवसांमध्ये शनीच्या साडेसातीपासून आपण मुक्तता कशी मिळवायची यासंबंधीचे व्हिडिओ आपल्याला नक्की मिळतील। मित्रांनो, या राशींबरोबरच इतरही राशींवरती शनीचा थोडाफार प्रभाव नक्की जाणवेल, त्यांच्यासाठीसुद्धा या चॅनल्सवरती वेगवेगळे उपाय नक्की आणले जातील, आपल्यासाठी ते दिले जातील। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणा।